मंडळी मोरे कुटुंब आज सज्ज झालंय चक्क चक्क गझल करायला. चला तर बघूया त्यांना काव्याचं मीटर सापडतंय की विनोदाचं हे दाखवायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकर यांना. ये पहाड़ ये वादिया, ये पहाड़ ये वादिया बुलाती है मुझे, ये पहाड़ ये वादिया बुलाती है मुझे, जैसे सर पर हाथ रख मां सुलाती है मुझे. सर कैसी वाटली, सर कैसी वाटली, मला तुम्ही सांगा कैसी वाटली सर, आवडलं की नाही सर. मी तेच म्हणतोय सर, मला थोडा मेंटल ब्लॉक लागला होता सर. आता इथे आलोय की नाही, महाबळेश्वरला आलोय, निसर्गरम्य ठिकाण आहे सर, व्यवस्थित सगळं सुचणार. हो सर. नाही सर, मी आजच्या आज तुम्हाला गझल पूर्ण करून देतो. आत्ताशी सुरुवात केली आहे सर मी, आजच्याच तुम्हाला गझल करून देणार. तुम्ही उद्या ती कंपोज करा, परवा शूटिंगला लागा सर. हो हो हो. नाही सर, मंदार चोळकर नाही सर, नाही 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 सर, नाही चेतना भट बिझी आहे ना. नाही काय संबंध म्हणजे सर, तो नाहीच लिहित, दोघं मिळून लिहितात. सर अहो, आत्ता पण त्याने फक्त ती लिहिलं होतं, तिने फुलराणी टाकलंय. अहो नाही तर काय सर, नाही तर याला जमणार आहे, देव तुझ्या गाभार. नाही नाही काय नाही सर, काय नाही सर, नाही 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 सर. अहो जेन्युइनली सांगतो, काय असतं कवींना युजली ना काहीतरी लिहिण्यासाठी प्रेरणा लागते, याला चेतना लागते, काय करा. नाही सर, सर कट नका करू सर, सॉरी सर, सॉरी सर, सर हॅलो. नाही नाही मी देतो देतो, फक्त मंदारकडे नको, मी लिहितो ना सर. हां मी लिहितो देतो, आजच्याच पूर्ण करून देतो. येस सुचतच आहे सर, ये पहाड ये वादी. हां सर, येस सर, थँक्यू सर, थँक्यू. रसे, ए रसे, रसे नु काही हॉटेलमध्ये राहूया, नाही कंटाळ बघ ना, सगळा सगळा ढगाल ढगाल वातावरण, काय मजा आहे इकडे. एवढं महाबळेश्वरला इलो आपण, थंडी बघा केवढी ती. होय तर लगेच थंडी आहे ना, ऐकतो का. थंडी लगेच आहे ना, मी गाराटलो माहिती आहे. हो दत्तूला नको आणायला पाहिजे होता ना. काय बोललास नव, त्याला सर्दी होती ना थंडी मुलं, अर्धा अर्धा तास नुसता शिंकत असतो घरात. ताप केवढा भरतो, मला मिठाच्या घाटात घालावे लागतात माहितीये. आणि मीठ केवढं महाग झालंय. गबस आहे माझ्या पोराचा खर्च काढू नका, मोठे इले सांगतो काढू नको. काय बघ बघ पाठी, मग आपण फोटो काढूया काय. मी तुझ्या फोनवरून काढतो फोटो, नीट पोझिशन घ्या. अजिबात काय करू का, एक सेकंड एक सेकंड एक सेकंड. हा बरोबर, स्माइल बरो काढा. माणूस माणूस म्हणजे काय, माणूसच आहे. देवा मला वाटला हुबे हुब पुतला, पुतळ्यासारखा दिसतोय मी तुम्हाला. नाही नाही दिसत नव्हतं, असं बसलं होतं ना, म्हणून म्हटलं पुतला आहे की काय. तुम्ही पण काय झालं, आम्ही शहरात जात आहो ना, तर बर्गरचं हॉटेल असं बघा, त्याच्या बाहेर असा पुतला असतो बघा, तो बेंच वर बसलेला असतो. बाजूला उभं राहून आम्ही फोटो काढतो ना, म्हणून म्हटलं. मी तुम्हाला तसा पुतळा दिसतोय आता काय करतोय, ऐका ना प्लीज, इथून उठाल का. मी ना एक महत्वाचं काम करतोय, माझा काहीतरी विचार चाललाय, मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो, प्लीज तिथे जाऊन करा ना, काय फोटो बिटो काढायचे प्लीज. सॉरी यार, सॉरी नाही तशी आम्हाला सवय नाही डिस्टर्ब करायची प्लीज. गैरसमज झाला, फोटो काढूया, सफरचंद असं ना खाऊ काढलं घ्या. मला एक काम कर, सफरचंद घेऊन ना तिकडे जाऊन बस, इथे हा हा उकिडवा, बस उकिडवा इकडे बघ, बस साड्या तिकडे काय आयशीचा खूप फोटो काढणार तिकडे ना. आणि दोन हातात सफरचंद घे, दोन हात हा, आणि ऍक्शन कर खाण्याची. एक मिनिट तू पण काढ फोटो, एक सेकंड. काय होती, खायची पोज नवीन शोधून काढला. खायची पोज म्हणजे उद्या आपण गावाला गेलेला आणि लोक म्हणलं तुम्ही महाबळेश्वरला गेलं होतं, तर माकड बघितलं काय,
हा फोटो दाखवता येईल ना? लाज वाटता तुमका स्वतःच्या पोरा कसा बोलता लास? माझं पोरगो माकडा का? नाही तर तीच लाईक आहे वासड्याची. फाबाड फोडून जास्त थांबा. काय झालं? आय एम सो सॉरी, पण जरा प्लीज केल 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 करू नका. मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्या माणसाचा नेहमीचा. प्लीज जरा शांत राहा ना. मी काहीतरी लिहितोय की नाही जरा थांबा ना. सोपं आहे ना, लिहा. मी सांगतो तुम्हाला, आधी क काढा, मग त्याला एक दांडूक द्या, मह काढा त्याला एक दांडूक द्या, आणि मग टोपी द्या, होईल काही. आणि मग तरी तुम्हाला माहिती आहे, तर लिहा, र लिहा, त्याला एक दांडूक काढा, वरती परत टोपी काढा, काहीतरी. सोपं आहे. ए लहान मुलांसारखं दिसणार विचित्र काहीतरी. काहीतरी म्हणजे काहीतरी हा शब्द नाही लिहायचा आहे. काहीतरी म्हणजे मला सांगा ना त्याला. सांगा मी सांगते, त्यांना काहीतरी लिहूचा नाही आहे. त्यांना काहीतरी लिहूचा ना. काहीतरी म्हणजे मी काय असं काहीतरी घाणेरड लिहिणार आहे का? काहीतरी नाही. छान. काही एक मिनिट, मुळात तुम्हाला माहितीये का मी काय लिहितोय? मी कोण आहे माहितीये का तुम्हाला? नाही, नाव तरी सांगा काय. माझं नाव पृथ्वी प्रताप. मी कातील मोरे. हा ठीक. मी रसिका. यांची बायको आणि हईतो आमचं पोरग. मला नाही करायची ओळख. मी काय गुणाचं? अरे असेल गुणाचा किंवा कोणाचा मला नाही फरक पडत. मला आता लिहू द्या ना प्लीज. मी इथे काहीतरी लिहितोय. मी एक गीतकार आहे. हा, मी गझल लिहिण्याचा प्रयत्न करतोय. कोण होती? मी गीतकार आहे. काय माझी घाबरण्यासारखं काय? गीतकाराला घाबरण्यासारखं काय? हा नाही, तसं काय नाही. तसं काय? आपलं नाव मोठा वाटला, भीती वाटली. तुम्ही काय करत असता? काय करत? गझल गझल करतोय मी. आमचे आपण गझला करतात. नाही काय हो, एक नंबरच्या गझाली करतो. ती गझल सांगा ना, ती आपल्या गावाकडे सांगत असती, वडाच्या झाडावर तो मुंज. नाही तर ती सांगा, ती आत्मीयवाली. कसं आत्मो येता आणि ऐकत ऐकत नंबर आत्मो येता आणि तो सांगता की चुना दे म्हणून. मग त्याला तंबाखू नाही देऊ. त्याने चाय मागल्या तर त्याला खारी नाही देऊ. आत्म्यात ना असं घुटमळ तर ठेवू. वहिनी वहिनी, तुम्ही जे आता सांगताय ना ते गझाली. कोकणात जे सांगतात ना, एक एक वेगवेगळ्या गोष्टी तयार करून रंगवून सांगतात ना ते. मी जे करतोय ते गझल. आता कसं समजाव तुम्हाला? गाण्याचा प्रकार आहे एक. होय का? हिंदी आणि उर्दू मध्ये मी गझल करतो. ऐका ना, लिहू द्या फक्त. म्हणजे मी काय म्हणतो, तुम्हाला उधरू येत. काय येतं मला? उधरू उधरू. आता काय सगळं उधरू तुम्हाला आलंय. बाकी अख्ख्या जगाला जे येतं ना ते उर्दू आहे. सर प्लीज ऐका, मला ना डेडलाईन दिली आहे आमच्या प्रोड्युसरने. मला आजच्या आज गझल पूर्ण करायची. प्लीज तुम्ही जा ना इथनं. मला लिहू द्या ना, मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळतंय का? बरोबर. एक मिनिट थांब. ओ काका, इकडे जरा, इथे मध्ये या ना. मी तुडवेन तुला. मी शपथ सांगतो, मी तुडवेन तुला. मला काम करू दे. बोल बाबा, पटकन बोल आणि जा. काका तुम्हाला हिंदी येते ना? येते बाळा, म्हणूनच मी हिंदीत लिहितोय की नाही. मग माझे एक दोन प्रश्न आहेत हिंदीतले, ते विचारायचे. नाही तसं माझं पोरगो ना हुशार आहे, त्याच्या डोक्यात ना लय प्रश्न येतात. त्या विचारूची लय हौस. विचार बाबा, विचार. मला सांगा, हिंदीत पोलिसांना आई का बोलतात? हा, हिंदीत पोलिसांना आई म्हणतात. हा, कुणी सांगितलं तुला? मी परवाच ऐकलं होतं. काय? एक जण बोलत होते, ए पोलीस आई, पोलीस आई, पोलीस आई. तुडवा ना, वाट कसली बघताय? तुडवा नाही वसड्या. ते पोलीस आई, पोलीस आई म्हणजे हिंदीत पोलीस आले असं म्हणतात. हिंदी मध्ये ना आल्याला आई म्हणतात. हा काय? मग लसणाला बाबा बोलतात काय? तुडवा तुला प्रश्न पडलेत म्हणून उत्तर देतो. मराठीतले काही शब्द हिंदीत गेल्यानंतर स्त्रीलिंगी होतात, जे मराठीत पुल्लिंगी असतात. म्हणजे पुलिस आई, जान मे जान आई, किंवा मेरी आवाज आई. आता आवाज मराठीत आपण काय म्हणतो? माझा आवाज. पुल्लिंगी आहे की नाही? हिंदीत आपण म्हणतो मेरी आवाज. स्त्रीलिंगी झाला आहे की नाही? असे काही मोजके शब्द आहेत जे मराठीत पुल्लिंगी, हिंदीत स्त्रीलिंगी असतात. झालं, कळलं? म्हणजे ते मराठीत जे पुल्लिंगी शब्द असतात ते हिंदीत स्त्रीलिंगी होतात का? काही काही शब्द काही काय होतात ना? म्हणजे तुम्हाला ते उद्रू बिद्रू सगळं येतं नाही? उद्रू नाही, उर्दू येतं मला. येतं ना? मला जर एक प्रश्न पडला होता. म्हणजे कसं आपल्याकडे कधी असं पाहुणे येतात बघा, पाहुणे, तर आपण कसं म्हणता? आई ये, आई ये, आई ये, शर्ट पीस रखी ये. पण त्यांच्याकडे कधी शर्ट पीस दिसतच नाही.
नाही ऐता बरोबर पिक्चर मध्ये दाखवतात ना असं बोलतात पिक्चर मध्ये आम्ही आई ये आई ये शर्ट पीस रखी ये ठेवतच नाही शर्ट पीसच नसतो त्यांच्याकडे त्याचा लय घोळ झालाय आमचा भिकाऱ्यांनो शर्ट पीस नाही ठेवायला सांगत ते टेलर आलाय घरी आई ये तशरीफ रखी असं म्हणतात ते तशरीफ तशरीफ म्हणजे काय तशरीफ म्हणजे पार्श्वभाग ज्याच्यावर आपण बसतो पण मला पार्श्वभाग नाही मी बुडावर बसतो देवा शब्द नाही सांगे मोरे तेच हो बुड म्हणजेच पार्श्वभाग आणि पार्श्वभाग म्हणजेच उर्दू तशरीफ का काय हा मग परवे एवढे दिवस माझ्या तशरीफवर लात मारत होता काय मारतो म्हणजे तुझी लायकी जाय वासाड्या माझी लायकी काढू नका आता काय लायकी काढू नको माझ्या तशरीफला हात नाही लावायचा आता ना जमणार माझी तशरीफ आहे ती तुझी तुझी तशरीफ धुवून धुवून तुला राहण्याचा मोठा केलाय गोष्टी करते माझ्या समोर तशरीफ धुवून लहानपणी तुझ्या तशरीफवर चापट्या मारल्या असं ना तर ही जीवन चुरू चुरू बोलली नसती यांचा ना असं असता एकमेकांशी भांडत रवत दिवसभर आणि दुपारी पाटावर तशरीफ ठेवून बोलतात जेवू क्वाड म्हणून आणि तुमचा तुमचा काय दिवसभर ह्याच चाललेला असता तशरीफीला टॉवल गुंडाळायचो आणि गावभर फिरूचा अरे वाटेल ते नका ना बोलू एक चांगला शब्द दिलाय आपल्याला उर्दू भाषेने तशरीफ असा मान ठेवा ना त्याचा जरासा कुठेही लावाल तशरीफ मूर्ख कुठचे अदब आहे ना यार भाषेत हा आब आहे ती राखा ना थोडीशी उर्दू कुणीतरी म्हटलंय यार काय म्हटलंय कुणीतरी की गरिबी में अमेरिका एहसास दिलाती है उर्दू का म्हटलंय ती भाषा श्रीमंत आहे ना यार आब आहे त्या भाषेला गुलजार काय म्हणालेत मला सांगा नाही देवा शेवत मला काहीच नाही माहिती माहितीच नाही तर काय सांगणार ना पण मी सांगतोय ना मग ते ऐका ना मोरे गुलजार काय म्हणालेले आहेत कि वो यार है जो खुशबू की तरह जिसकी जबान उर्दू की तरह है कि नहीं म्हणजे काय तरी यार म्हणजे जी कोणी प्रियसी आहे माझा जो कोणी प्रियकर आहे त्याची जुबान त्याची वाणी म्हणजे उर्दू इतकी श्रीमंत मधाळ गोड जे काही असेल ती आहे अरे काहीतरी आहे ना विशेषण आहे ना नाही वा वा म्हणजे लयच मोठा माणूस मग अरे मिर्झा गालिब माहिती आहेत का तुम्हाला म्हणजे काय माहितीयेत मला माहिती काय मला माहिती नाही आमच्या एरियामध्ये ते गालिचं विकायला येतात का नाही हे मिर्झा गालीचे वाला नाही मिर्झा गालिब अरे यार तुम्हाला काहीच माहिती हे ऐकले कधी उनके आने से जो आ जाती है रौनक मुंह पर उनके आने से जो आ जाती है रौनक मुंह पर वो समझते हैं बीमार का हाल अच्छा है ऐकलंय का कधी नाही पण आता ऐकलं लय बरं वाटलं हा पण याच्या आधी कधी ऐकलंय का मिर्झा गालिब आमिर खुसरो ऐकलंय का नाही नाही पण आमिर हडकर ऐकलंय मी बोलत होतो बोलत काय रे मारू नका परत मारू मारू नको तर काय करू नाही ते काय अरे मी काय सांगतोय आमिर खुसरो याचं कुठे लक्ष आहे आमिर इथलं इथे खुसरो त्याच्याकडे लक्ष आहे याचं चाळ बांधली येणार रे तुझ्या नावाची लोक केवढा मोठा बुलडोजर लावतील माहितीये का तुला अरे काय सांग काहीच ऐकलं नाही का रे उर्दू बद्दल काहीच कुठेच नाही ऐकलं अरे उद्रू शब्द आज पहिल्यांदा ऐकताय मी उद्रू नाहीये मुळात ते उर्दू आहे अरे किती लोक आहेत यार किती मोठे मोठे कलाकार आहेत यार कैफी आजमी फैज अहमद फैज बशीर बद्र निदा फाजली या लोकांची नावं ऐकलीच नाहीयेत तुम्ही सॉरी म्हणजे खरंच नाही म्हणजे अरे मराठीतल्या तरी लोकांची ऐकलीत की नाही कोण सुरेश भट इलाई जमादार भीमराव पांचाळे अरे गझल विश्वात क्रांती केली या माणसांनी नाही म्हणजे मराठीत पण गझल होता ऑफकोर्स होतात होय जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला केले तवार जाने तो मोगरा असावा केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे हरवून रात गेली सुंदर ही गझल आहे ना ही गझल आहे काय सांगता बाई का तू बघा ही गझल आहे हा तरी मला अनेक येतात अशा गझल जेव्हा शपथ मी लय लिहिली आहेत गझल अशा गझल येतात म्हणजे काय मला माहिती नव्हतं याला गझल म्हणतात ऐकू ऐकू म्हणजे म्हणजे एक मध्येच अशी परवाच म्हणजे सुचली ती इरशाद इरशाद हा ओके इरशाद बोला बोला शालू झोका देगो मैना
शालू छोटा देखो मैना बुगडी ना आणली रुसू नको मैना कसा तू तुम्हाला कसा जा ना बाबांनो जा ना निघा ना नाही पण गझल गझल बद्दल काही माहिती आहे कधी केली अरे गझल ना गझल मध्ये वेदना असते प्रेम असत प्रेरणा लागते रे गझल लिहायला आहे का तुमच्या ती प्रेरणा आहे माझ्यात आहे प्रेरणा आहे हो चांगली हो म्हणजे सांगलीची प्रेरणा आहे ना माझ्याकडे गझल लिहिली का म्हणजे काय ऐकू आहे काय बघा मस्त गझल आहे ऐकण्यासारखी आहे 25 जून 25 जून 1986 साली ते जन्माला आले 25 जून 1986 साली ते जन्माला आली सांगली ते पुणे पुणे ते मुंबई नो एंट्री करत तिने दुनियादारी केली बाबूरावला पकडता पकडता तिने प्यार वाली लव स्टोरी केली तिथेच ती माझी दिलाची राणी झाली दिलाची राणी झाली दिलाची राणी झाली इथं समाप्त झाली थू असाच पाहिजे असाच पाहिजे निलाजरे आहात तुम्ही निलाजरे 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 आहात इतके दिवस गेले 600 एपिसोड जे इनडिरेक्ट चाललं होतं ते डायरेक्ट पोहोचवत आहे मुरे तुमच्यासारखे ना एक साधारण 1.5-2 करोड आहे 1.5-2 करोड जे मनातल्या मनात त्यांच्यासोबत संसार करू इच्छितात पण त्यांनी त्यांचा दौलतराव निवडलेला आहे आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आत्ता तुम्ही जे केलं ती गझल नाही मनातल्या मनात मारलेली मजल होती लक्षात ठेवा हे नाही ठेवला गझलला ना अर्थ असतो मतला असतो मक्ता असतो मतला म्हणजे काय तर उदय मक्ता म्हणजे काय तर अस्त है ना एक अर्थपूर्ण सुरुवात असते अर्थपूर्ण शेवट असतो मग तयार होते एक कमालीची गझल कळतंय कळतंय का मला कळलंय मला कळलंय मला कळलंय बघा माझं नाव दत्तू प्रभाकर मोरे म्हणजे दत्तू मतला मोरे मक्ता आणि प्रभाकर मधला मी मतला नाही मी वसाड्या मतला तू मागता नाही 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 मी मतलाय असं कसं अब तू खाऊन खाऊन मातलायस मी मतला तू मागता नाही मागतो मीच घेतलो ते काय नाही मी मतला तुम्ही मागता काय तो वाटून नाही नाही याला अर्थ नाही अब मी मतला तू तू तकता मी नाही तकता मी तोतला तू तकता मी तोतला तू तोतला असं तर काय तू तोतला नाही तू तकता तुमच्या बापाने केली होती अशी गजल मतला आणि मक्तावरून तक्ता आणि तोतलावर आलात तू तुमच्या जिंदगीवर मॅनेजर मला हॉटेल चेंज करून पाहिजे मॅनेजर वा 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 भन्नाट परफॉर्मन्स हा सर रसिक प्रसाद दा बहारदार मस्त कॉन्सेप्ट होती आणि खूप मस्त प्रेझेंट केली ती वंडरफुल बघूया इकडून काय दाद मिळतीये सई भारी परफॉर्मन्स होता मोरे लाजू नका तुमची मजल चांगली होती मजल दर मजल करत आपण प्लॅटॉनिक पर्यंत पोहोचलोय आणि आम्हाला आपल्या जर्नीचा अभिमान आहे मोरे नेहमीप्रमाणे मोरे फॅमिली वॉज रॉकिंग आणि पीपी तुझी त्याच्यात सिल्वर लायनिंग खूपच आवडलं मस्त थँक्यू वैशाली ताई तुला कसं वाटलं परफॉर्मन्स गझल या फॉर्मला तुम्ही अशा तऱ्हेने सादर करू शकता हॅट्स ऑफ टू यू गाईज आणि मी येता जाता तुमचे एपिसोड्स बघते आणि एकटीच हसत असते क्रेडिट गोज टू ऑल ऑफ यू म्हणजे एकदा माझा एअरपोर्टवर फ्लाईट मिस व्हायचं राहिलेलं मी एपिसोड बघत बसलेले आणि मी विसरले की आपण एअरपोर्टवर आहोत सो क्रेडिट गोज टू यू थँक्यू स्वतील दादा वा वा खूप मजा आली कारण मी खूप मोठा फॅन आहे मोरे फॅमिलीचा आणि त्यात आयसिंग ऑन द केक इज पीपी ॲब्सोल्युटली आणि मला वाटतं गझल हा आमच्या सगळ्यांच्या फार जवळचा प्रकार आहे आणि कुठलाही संगीताचा प्रकार म्हणावा आणि जेव्हा ही सगळी मंडळी त्यांना चिडवत होती आणि ती जी चीड त्याला येत होती पीपीला आणि तो जो त्रास तो आमच्यापर्यंत पोचत होता अक्षरशः
तिकडेच हे स्किट सुपर्ब झालं, कारण तो सगळा त्रास आमच्यापर्यंत पोचला आणि आम्हाला खूप मजा येत होती. आम्हाला त्रासही होत होता पण ऑफकोर्स आम्हाला हे माहीत स्वतःला हे मला सांगावं लागत होतं की नाही हे स्किट आहे हे स्किट आहे त्रास करून घेऊ नको. सो खूप छान, ऑल द बेस्ट मित्रांनो. वा 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 वा, बहुत बहुत धन्यवाद. जाइए तशरीफ रखिए.